नमस्कार मित्रांनो, आज आपण आता माशिओ कंपनीचा ऑटो प्लांटरबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत प्रशांत पाटील सर. सर, आम्हाला नेमकं हे मशीन काय काय काम करतं त्याबद्दल जरा थोडक्यात माहिती दे. सर, हे आपलं माशिओ गास्पारडो कंपनीचं न्यूमॅटिक प्लांटर आपण याला म्हणतो. हे अचूक आणि कार्यक्षम पेरणी करतं. याच्यामध्ये तुम्ही मका, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल जे जर तुमचे धान्य असन डाळी वगैरे याच्यामध्ये सर्व अचूकतेने पेरणी करू शकतो. त्याच्यामध्ये याच्यात तुम्हाला जितकं अंतर प्रत्येक धान्यामध्ये दाण्यामध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही करू शकता. परत हे जे दिलेलं तुम्हाला खताच्या पेट्या आहेत याच्यामध्ये तुम्ही 50 किलोपासून तर 750 किलोपर्यंत याच्यामध्ये खत टाकू शकतात एक हेक्टरी किंवा एकरीला. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दाना प्रत्येक जे सीड असतं हे ॲक्युरेट तुम्ही डेप्थ पण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात दोघांमध्ये दोन दाण्यांमध्ये. त्याच्यानंतर याची जी जर्मिनेशन आहे हे बाकीचं जो आपण जे हाताने मॅन्युअली वगैरे पेरणी करतो ही त्याच्यापेक्षा बेस्ट होते आणि उत्पन्न पण त्या पद्धतीने याला चांगलं मिळतं. बरं, परत याच्यामध्ये सीड्स कमी लागतं की जास्त लागतं असं काही? याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं सीड याच्यामध्ये जातं. याच्यामध्ये सीड तुम्हाला वेस्टेज जात नाही कारण एका वेळेस याच्यामध्ये एकच दाना तुम्हाला याची पेरणी होते असं. एका ठिकाणी तुमच्या दोन सीड नाही पेरल्या जात त्याच्यामध्ये. बरोबर. आणि खतांच्या बाबतीत खतही आपल्याला जेवढा हो तेवढा टाकता येतं? खत तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऍडजस्ट करून त्याच्यामध्ये खत टाकू शकता. बरोबर. अजून काय वेगळे पण काय याचं? अजून याच्यामध्ये काय तुम्हाला परत दोन रो टू रो जो डिस्टन्स आहे तो पण तुम्हाला मेंटेन करता येतो याच्यामध्ये. आणि दोन दाण्यात दोन जे सीड असतात याच्यातला पण डिस्टन्स तुम्हाला मेंटेन करता येतो. त्याच्यामुळे तुमची पेरणी अचूकतेने होते आणि एक नवीन टेक्नॉलॉजीचं हे आपल्या मार्केटमध्ये आपल्या भागामध्ये मशीन येत आहेत आणि ग्राहकांचा प्रतिसाद पण चांगला आहे. शेतकऱ्यांचा अनुभव पण याच्यामध्ये चांगला आहे. उत्पन्नात पण तुमची 25-30% वाढ याच्यामध्ये चांगली होते सीड जर कधी चांगली असेल तर. आणि म्हणजे जास्त मजुरांवरची डिपेंडन्सी कमी होते का याच्याने? हा, याला तुमचा फक्त एक ट्रॅक्टरचा ड्रायव्हर फक्त याला ऑपरेट करू शकतो. बाकी दुसरं कोणी जरी नसलं तरी चालू शकतं. म्हणजे मजूर वगैरे याची गरज भासत नाही पेरणी करताना करण्यासाठी आणि खत टाकण्यासाठी पण. बरं, ट्रॅक्टरला आपल्याला किती क्षमतेचा ट्रॅक्टर लागतो? याला तुम्हाला 45 HP किंवा त्याच्या पुढे तुम्हाला ट्रॅक्टर लागतो पेरणी करण्यासाठी. बरं, त्यानंतर याच्या किंमतबद्दल आम्हाला जरा सांगा. याची 5,70,000 रुपये किंमत आहे SP प्लांटरची पूर्ण. आम्ही तुम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे सर्व घरी करून देतो. बरोबर. आणि अधिक माहितीसाठी संपर्क कुठे साधायचा? एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तुम्ही मला एक कॉन्टॅक्ट करू शकता. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक याच्यामध्ये मी प्रतिनिधी म्हणून काम बघतो. बरं, तुमचा संपर्क क्रमांक द्या. माझा 7972698274 माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. बरं, तुम्ही याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी. बरं सर, ही तुमची खताची पेटी आहे. याच्यामध्ये तुम्ही खतं टाकू शकता आणि त्याच्यानंतर ही जी आहे हे बियाण्याची पेटी आहे. याच्यामध्ये बियाणं टाकून समोर आपला पेटीओ सुरू होऊन याच्यामध्ये व्हॅक्युम जनरेट होतो. हे व्हॅक्युम हे बियाण्याचं आहे. बरोबर. तर याच्यातून आहे ना व्हॅक्युम जनरेट होऊन हे इथं एक डिस्क असते. त्या डिस्कमध्ये एका वेळेस एकच दाणा तुमचा पेरणीला जाऊ शकतो खाली. हा, पेनिट्रेट होतो जमिनीमध्ये आणि तो अचूक पेरणी करतो. परत ते डिस्टन्स पण तुम्ही याच्यामध्ये ह्या ज्या क्लॅम्प आहे ह्या मेंटेन ह्या ॲडजस्ट करून ते मेंटेन करू शकतात डिस्टन्स वगैरे पण. त्याच्यानंतर हे याला टायर दिलेले आहेत. आपली सीड वगैरे काही वर राहिला असेल तर ते माती वगैरे त्याच्यामध्ये झाकली जाते. बरोबर, प्रेस केलं जातं. हा, प्रेस केलं जातं.